संघाला किती धावा बनवतात, टीमकडे किती धावांचे टार्गेट आहेत, आपल्या टीमकडे किती बॅटर आहेत, या सगळ्या गोष्टींची जाण राखून तो बॅटिंग करताना इथे आपल्याला मैदानती पाहायला मिळतो. यावेळीचा चेंडूचा फटका केला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला, चुकी होते, चुकीचं रूपांतर एका धावेत होईल, एक धावेल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती देखील आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. अनेकांनी आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य केले. या स्पर्धेच्या निमित्तानं राजेशांना परंडवाल पुणे शहर पोलीस, किरण खेडकर साहेब पुणे शहर पोलीस, ज्योतिताई संभाजी टिळेकर माजी सरपंच, प्रफुल्लभाऊ टिळेकर ॲडव्होकेट, दीपकजी विदाटे युवा उद्योजक, प्रवीणदादा काळोखे प्रथम नगरसेवक देहू नगरपंचायत, योगेशदादा काळोखे स्वीकृत प्रथम नगरसेवक देहू नगरपंचायत, सचिनजी कुंभार स्वीकृत नगरसेवक देहू नगरपंचायत, रोहितभैया काळोखे प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट स्वीकृत नगरसेवक देहूगाव, निखिलजी मोईकर युवा उद्योजक, या सगळ्यांचं विशेष सहकार्य आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. एक सिंगल येते, तीन धावा धावपळ कव्हर. यावेळीचा चेंडू ता कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय, डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, चौकार, चार धावा. व्हिडिओने साऱ्या गगनात ललकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटा चेंडूचा बॅटवरती आपण पाहिलं तर परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाही. व्हाईट बॉल येतोय, डावेष्टीच्या बाहेर चेंडू देखील आपण पाहतोय. सुमित नाईकला आपण पाहतोय बॅटिंग करताना दोन चेंडू आणि पाच धावा. राहुल अजबेला आपण पाहतोय तीन चेंडू दोन धावा, त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवतात. आज खरं तर दोन्ही सलामीर टीम मध्ये पाहायला मिळत नाही. हरीश नवले, गणेश विदाटे ही दोन नावं सातत्याने टीम मधून आपण हमखास पाहत असतो. अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले, कारण का असे काही खेळाडू असतात जे त्या टीम मध्ये पाहायला मिळाले नाही ना, तर तो संघ पूर्णत्वाला किंवा ती टीम पूर्ण होताना पाहायला मिळत नाही. असं क्रिकेट आपण सात टूर्नामेंट मध्ये अनेक स्पर्धेमध्ये देखील आपण ते मात्र पाहिलेलं आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिले तर खेळला गेला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव देखील आपण पाहिलं तर येणार नाही, एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानच्या आतमध्ये येतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदान ती संपेल एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद नऊ धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर संपले गेले नऊ धावा धावपळ होत आहेत. षटक क्रमांक दोन आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. राहुल अजबे आणि सुमित नाईक ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. 48 चेंडू आणि 61 धावांची टार्गेट देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती सेट केले. बसू अण्णा आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतील. विशेष सहकार्यामध्ये शेखरभाऊ परंडवाल सामाजिक कार्यकर्ते, राजाभाऊ वाघ सामाजिक कार्यकर्ते, मंगेशजी टिळेकर युवा उद्योजक, दत्ताभाऊ परंडवाल युवा उद्योजक. हळुवारपणे चेंडू खेळलाय, स्टेअर केलाय, सावधरीतीने चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल येते, एक धाव येते. अदिनाथ परंडवाल प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट, संभाजी शेठ टिळेकर वीट कारखानदार, सुरेशजी खुरपे ॲडव्होकेट, महेंद्रदादा चेंडे युवा उद्योजक, रामभाऊ शेठ पिंगळे उद्योजक, विकाची विदाटे युवा उद्योजक, या सगळ्यांचं विशेष सहकार्य या माळीनगर चषकासाठी आहे. यावेळीचा चेंडू होता सुमित नाईकच्या बॅटमधून चेंडू खेळलाय स्क्वेअर लेग सीमा पार, ट्रेडमार्क षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर सुमित नाईकच्या बॅट मधून केला होतोय. यावेळीचा चेंडू होता पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय, डीप कव्हर पॉइंट सीमा पार, सुंदर कव्हर ड्राईव्ह. पहानी पाहतच राहा, सुमित नाईक खेळतोय
कणकणी चौकार साऱ्या गगनात ललकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार। पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय। पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला तो दोन्ही संघाचे कॅप्टन आपण संपर्क करा। दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉस करण्यासाठी या। पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय। यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स स्विच इट कम्मालीची फटकेबाजी सुमित नाईक ऑन फायर चेंडू सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार सहा धावा फटका असा धुआधार हा गेला षटकार। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार। हनुमान क्रीडा संघ बोडकेवाडीचे कॅप्टन सीओडी इलेव्हनचे कॅप्टन या दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार। यावेळीचा चेंडू होता स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा हवेत उडवलाय एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमापार सुमित नाईकच्या बॅटमधून येतोय माळीनगर चषकाचा ब्रँडेड चौकार फोर रन। टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो श्री क्षेत्र देहू नगर पंचायतीचे प्रथम नगरसेवक प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदित्य टिळेकर यांना विनंती आपण या। आपल्या शुभास्ते टॉस या ठिकाणी केला जातोय नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय। दोन षटक देखील आपण पाहिले तर संपली गेलीत। दोन ओव्हरचा खेळ देखील आपण पाहिले तर मैदान ती संपलेलं आहे आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळकोती स्कोर कार्ड होती 30 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत। चौतीस धावा धावपळकोती आहेत। चौतीस धावा धावपळकोती आहेत। षटक क्रमांक दोन आपण पाहिले तर संपले गेले। हनुमान क्रीडा संघ माळीनगर धावांचा पाठलाग करतोय। तोडकर साहेब गोलंदाजच्या मार्कवरती पहिला चेंडू होता फटका खेळला मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल येईल। राहुल आजपेंना देखील आपण बॅटिंग करताना पाहतोय। टॉस देखील आपण या ठिकाणी करतोय। आदित्य दादा टिळेकर संदीपभाऊ परंडवाल यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल मात्र संपन्न केला जातोय। आजच्या दिवसातील पहिला मॅचचा टॉस तो देखील आपण इथे मैदानी संपन्न दुसरा मॅचचा टॉस आहे हनुमान क्रीडा संघ बोडकेवाडी विरुद्ध सीओडी इलेव्हन। अकूट टप्प्याचा चेंडू तर हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक तूरवरती आहे चेंडू आपण पाहिले तर स्क्वेअर लेगला मात्र जाईल एक दोन टप्पा घेत सीमापार सुमित नाईकच्या बॅटमधून येतोय अप्रतिम सुंदर चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार। सुमित नाईकच्या लागोपाठच्या तीन चेंडूती तीन षटकारांसाठी पारितोषिक घेते। हिलवाडी नगरीचे उद्योजक दिनेश भाऊ गाडे पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक सुमित नाईक साठी आहे। प्रचंड मोठी फटकेबाजी सुमितच्या बॅट मधून आपण पाहतोय। इथे चेंडू देखील आपण पाहिले तर खेळलाय सुमितच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार गगनभेदी गगनचुंबी षटकार। टॉस जिंकलाय हनुमान क्रीडा संघ बोडकेवाडी संघानं निर्णय थोडस पेंडिंग होती ठेवलाय सीओडी इलेव्हन विरुद्ध हनुमान क्रीडा संघ बोडकेवाडी यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत। प्रचंड मोठी फटकेबाजी आपण पाहतोय सुमित नाईक मैदान टिक करतोय 10 चेंडू खेळलाय 39 धावसंख्येवरती नॉट आउट। यावेळीचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न पंच कळवत आहेत व्हाईट बॉल व्हाईट प्लस एक सिंगल अतिरिक्त दोन धावा येत आहेत दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव षटक क्रमांक तीन मध्ये 47 धावा त्या मात्र धावपळकोती आहेत। राहुल अजबे सुमित नाईक पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप करतात पहिल्या विकेटसाठी भागीदारी करतात हरीश नवलेची कमी जाणवताना पाहायला मिळेल असं वाटलं होतं
गणेश विदाटेंची कमी सलामीला जाणवेल असं वाटलं होतं, परंतु सुमित नाईकनं सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. परंतु सुमित नाईकचं कौतुक करणं तर गरजेचं आहेत आहे, परंतु राहुल आजबेच्या खेळाचं कौतुक करावं लागेल. तो इथे प्रतिस्पर्धी संघावरती आघात करताना पाहायला मिळत नाही, एक शांत संयमी तो क्रिकेट खेळतोय, परंतु प्रतिस्पर्धी संघाला ब्रेक थ्रू घ्यावे लागतील, एका दोन विकेट मिळवाव्या लागतील. यावेळीचा चेंडू होता सुमित नाईक शपल झालाय, फुटवर्कचा वापर दाखवतोय, स्क्वेअर लेगला चेंडू मात्र पाठवतोय, धावा मिळवतोय, चार येतोय चौकार. व्हिडिओने साऱ्या गगनात ललकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर केलाय. पाच चेंडूवरती आल्यात, 18 धावा 52 धावा धावपळकी होती. षटक क्रमांक 3 आपण पाहतो, मैदान ती सुरू आहे. राहुल आजबे 6 चेंडू 5 धावा, सुमित नाईक 11 चेंडू 43 धावा. यावेळेचा चेंडू होता फटका देखील आपण पाहिलं तर केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एक धाव देखील आपण पाहिलं तर मैदान ते येताना पाहायला मिळते. श्री क्षेत्र देहूनगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय दिनेश दादा बोडकेंचं आगमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांची टीम देखील आपण यानंतर मैदान ती पाहणार आहोत. हनुमान क्रीडा संघ बोडकेवाडी हा संघ देखील आपल्याला मैदान ती पाहायला मिळणार आहे. माजी उपसरपंच दिनेश शेठ बोडके यांचं देखील माळीनगर चषक मध्ये मनापासून स्वागत आहे. धावपळकोत्या आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात, 53 धावा त्या मात्र धावपळकोत्या आहेत. 53 रन ऑन अ स्कोर कार्ड. समीकरण आपण पाहिलं तर 30 चेंडू 8 धावांची गरज आहे. फिर आलाय गोलंदाजीच्या मार्क होती, इथे आपण पाहिलं तर 30 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हनुमान क्रीडा संघ माळीनगर, अभंगनगरी देहूगाव या दोन ताकदवान टीम दरम्यान पहिली लढत आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघावरती प्रचंड मोठे आघात केलेत, प्रचंड मोठे घात केलेत. प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडलाय, गोलंदाजच्या चिंधड उडवल्यात, गोलंदाजांची पिष्ट काढलीत, कारण का सुमित नाईकनं आपल्या बॅटचा बोलबाला दिलाय. अखुट टप्प्याचा चेंडू होता, फटका केला मिडविकेटला, कोणत्याच प्रकारची धाव येणार नाही. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय. समीकरण देखील आपण पाहिलं तर आता बदललं जाते. चेंडू भरपूर शिल्लक आहे, धावा कमी बनवायच्यात. 29 चेंडू 8 धावा, 61 धावांचा पाठलाग केला, 53 धावा धावपळ होत आहेत. 29 चेंडू आणि 8 धावांची गरज. हनुमान क्रीडा संघ माळीनगर, सुमित नाईकाला अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाही. एक टॉट बॉल मैदान येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान येतोय. 14 चेंडू खेळलाय सुमित नाईक आणि बनवतोय 44 धावा. 14 चेंडू आणि 44 धावा, 53 धावा धावपळ होत आहेत. 61 धावांची गरज. अर्धशतकासाठी 6 धावा, विजयासाठी 8 धावा. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकत नजकत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. सेव्हन्टीच्या चेंडूवरती आपण पाहतो लगातो 6 आणि सुमित नाईकचा अर्धशतक पूर्ण, 15 चेंडू आणि 50 धावा. सुमित नाईकला विनंती, समोरून कॅमेरा सुरू, एकदा बॅट वरती करा. आणि इथे आपण पाहिलं तर तो बॅट वरती करताना पाहायला मिळतोय. अर्धशतक इथे आपण पाहिलं तर सुमित नाईकनं बनवलं गेलंय. 27 चेंडू 2 धावांची गरज. यावेळचा चेंडू होता फटका मात्र खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सुमित नाईकनं विजय चौकार खेळलाय आणि सामना देखील मैदान ती संपलाय. मॅच जिंकतोय हनुमान क्रीडा संघ माळीनगर. विजेत्या संघाचं अभिनंदन, तर पराभूत संघ अभंगनगरी देहूगाव संघाचं मनपूर्वक मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच सामना किताब आपण देतोय, 16 चेंडू 54 धावा.